राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी भाजपनं मुसंडी मारल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार धडका दिला, तर 20 नगरपालिका जिंकत काँग्रेसनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांचंही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले. या निवडणुकात सर्वात जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते राष्ट्रवादीचं. राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे. मात्र शिवसेनेचे 25 नगराध्यक्ष निवडून आलेत, त्यामुळे यात भाजपनंतर शिवसेनेचा क्रमांक येतोय. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही बरं यश मिळालं आहे. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर एक चा पक्ष झाला आहे आणि मला विश्वास आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत, या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महानगर